यंदा संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असून त्यानिमित्त शासनाच्या वतीने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमानास्पद असलेल्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या उद्देशाने पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुली कन्या प्रशालेच्या वतीने 35 फूट लांबीचा भव्य तिरंगा तयार करण्यात आला आहे. शालेय परिसरात आणि विणकर बागेत शनिवारी विद्यार्थिनींच्या हस्ते हा तिरंगा प्रदर्शित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, सन्माननीय विश्वस्त यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला जात आहे. तिरंगा राष्ट्राभिमानाचे प्रतीक असून विद्यार्थी, पालक आणि शहरातील सर्व नागरिकांनी या भव्य तिरंग्याची प्रेरणा घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवित संपूर्ण शहर तिरंगामय करणे ही अपेक्षा असल्याचे मत मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी यावेळी व्यक्त केले. यंदा आपण भारताचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. भारतीय स्वातंत्र्याचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने संपूर्ण देशभर साजरा करत असताना शासनाने हर घर तिरंगा हा उपक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातल्या प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे आणि ह्या उपक्रमाचं संपूर्ण जनतेमध्ये प्रसार व्हावा, त्याचा प्रचार व्हावा. भारतीय स्वातंत्र्याला ज्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावा आणि देशप्रेमाचा जागर व्हावा या उद्देशाने आमच्या प्रशालेमध्ये आज आम्ही भव्य तिरंगा इथं सादर केलेला आहे. 30x20 फूट एवढा आकाराचा या भव्य तिरंगाची रॅली आम्ही इथं काढलेली आहे. या तिरंगाच्या विशालतेने संपूर्ण जनतेमध्ये देशाबद्दल अभिमान जागायला पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येकाने अभिमानाने साजरा करायला पाहिजे या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे साजरा केलेला आहे. हर घर तिरंगा उपक्रमाला बळ देण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान कन्या प्रशालेची प्रत्येक विद्यार्थिनी आपल्या घरावर तिरंगा फडकवणार आहे. त्यासोबत शहरवासियांना सुद्धा या भव्य तिरंग्याद्वारे झेंडा लावण्याबाबत आवाहन करणार आहेत. नागरिकांना या चळवळीत सहभागी करण्याच्या उद्देशाने कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पुढील आठवडाभर विडी घरकुल, अशोक चौक, कन्ना चौकसह शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन हा भव्य तिरंगा प्रदर्शित करणार आहेत. या चळवळीच्या माध्यमातून सर्व भारतीयांचा राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ करणे, त्यासोबत प्रत्येक भारतीयांच्या मनामनात देशप्रेमाचा जागर करणे हा हेतू आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षिका प्रणिता सामल, उमा कोटा, रमाकांत मांबड्याल, सुभाष जाधव, आशिष मिसाळ, परमेश्वर बाबळसुरे, बाळासाहेब गंभीरे, हरिप्रसाद बंडी, नितीन मिरजकर, सचिन मुसळे आदी शिक्षक विशेष परिश्रम घेत आहेत. इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींनी नागरिकांना यावेळी ध्वजसंहिताबाबत सविस्तर माहिती दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.